पुण्यातील आताची सर्वात मोठी बातमी हाती येते. पुण्यातील टिळक रस्त्यावर स्टेट बँकच्या वरील मजल्यावर एका फ्लॅट मध्ये भीषण आग लागली आहे. त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुनीता कसबे. फोन लाईन वरून जोडल्या गेल्यात. काय सांगाल सुनीता? हो रश्मी, टिळक रस्त्यावरती स्टेट बँकेच्या वरील मजल्याला एका फ्लॅट मध्ये आग लागली आहे. हा फ्लॅट प्रशस्त प्रमाणात मोठा असून पूर्ण जळालाय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे असं प्रथमदर्शी तरी निदर्शनास आलंय. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 5 ते 6 गाड्या पोहोचल्यामुळे आग आटोक्यात येण्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे तिथली. आणि बऱ्यापैकी फायर ब्रिगेडला यश आलंय आग विझवण्यात. सुदैवाने त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. रश्मी धन्यवाद सुनीता दिलेल्या माहितीबद्दल. तर पुण्यातील टिळक रस्त्यावर स्टेट बँकच्या वरील मजल्यावर एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.